महिला सक्षमीकरणाच्या सर्वत्र चर्चा होताना हल्ली पाहावयाला मिळतात, पण एखाद्या असहाय्य महिलेला तिच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी क्वचितच कुणीतरी मदत करते हे ठोस कृतीत उतरलेलं चित्र नुकतेच बघायला मिळाले आहे. चला बघूया काय आहे पूर्ण माहिती. सविस्तर वृत्त असं की मोहदी तालुका महागाव येथील वर्षा धाडवे या एका महिलेचा पाणीपुरी विकून आपला संसार कसाबसा चालवणाऱ्या पतीचे नुकतेच हृदयविकारामुळे निधन झाले. त्यामुळे तीन मुलांचा उदरनिर्वाह कसा होणार असा प्रश्न तिच्या समोर उभा राहिला. पती मरण पावल्यामुळे त्या महिलेवर संकटाचे डोंगर कोसळले. अशा अडल्या नडल्यांना माणुसकीची भिंत पुसत फाउंडेशन मदत करते असे कळताच उपजिल्हा रुग्णालय माणुसकीची भिंत मदत केंद्र येथे येऊन त्या विधवा महिलेने माणुसकीच्या भिंतीकडे मदत मागितली. माणुसकीच्या सदस्यांनी तत्काळ पूर्ण माहिती काढून हाताला काम देऊन महिलेस सक्षम बनवण्याकरता सदस्यांनी लोकवर्गणीतून तिला तिच्या पायावर उभे करण्याचे ठरवले. त्या महिलेला एक सिलाई मशीन देऊन सक्षम बनवण्याकरता मदत केली. मागील 8 वर्षापासून सतत अनेक कार्य करत आहे. आजही या ठिकाणी या वर्षाताई आहे. या वर्षाताईला त्यांच्या सरपंचाकडून आम्हाला माहिती भेटली आणि आज या ठिकाणी आम्ही मानवतेच्या या कार्यासाठी समोर आलो. सर्वांनी मदत केली. त्या मदतीमध्ये माणुसकीची भिंत महिला सदस्यांचं मी कौतुक करेल, कारण महिलांना जेव्हा महिलांची समस्या समजायला लागते तेव्हा अनेक समस्या सहज सुटतात आणि ते आज या ठिकाणी जाणवलं. आमच्या सोबतच माणुसकीची भिंत आमचे जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी 1,000 रुपये दिले, महिलांनी सुद्धा 1,000 रुपये दिले. निशांत भाऊ देऊळकर यांनी या प्रसंगी आम्हाला 2,000 रुपये दिले. प्रशांत भाऊ, प्रकाश भाऊ येल्लेकर 1,000 रुपये दिले. नंदकुमारजी खैरे सर 1,000 रुपये, संजय आसोले सर 500 रुपये, उत्तमलाल रामधनी सर 500 रुपये आणि कांताताईकडून या ठिकाणी 500 रुपये आले आहेत. खरंच पैशापेक्षाही त्यांच्या पुढची जी स्टेज आहे ते तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा आणि त्यांच्यावर अजूनही कोणतं काय म्हणतात आपण संकट कोसळलं तर आपण सोबत राहूया आणि अशा ठिकाणी आपण मदत करत राहूया. माणुसकीची भिंत सदैव असं मानवी कार्यासाठी सदैव तत्पर असे. तेव्हा या ठिकाणी अशा इथं तुम्हाला दिसत आहे साड्या दिल्या, त्यांना सर्व साहित्य दिलं, शिलाई मशीन दिली. हाताला काम देऊन अनेक समस्या सुटू शकतात हे माणुसकीच्या भिंतीनं दाखवून दिलेलं आहे. कुणाला पैसे दिल्यानंतर समस्या सुटणार नाही, परंतु जर आपण हाताला काम दिलं तर अशा ठिकाणी अशा समस्या आपण सोडत जाऊ. तुम्ही सदैव माणुसकीच्या भिंतीसोबत राहा ही तुम्हाला आमच्याकडून विनंती राहील. जय गाडगे बाबा, जय माणुस, जय माणुसकी.